तर हाय, नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आठवडाभर मी काना व्हिडिओ टाकले नाही, मग म्हणलं चला आज बरोबरच दोन व्हिडिओ टाकावं म्हणलं. तर इथं आहे आपला सन्या, इथं कावी. आणि कावी आली कशासाठी? फोन मागा. फोन कशाला पाहिजे? संविधान लिहायचं मला इंग्रजीतून. इंग्रजीतून संविधान लिहायचं आहे? मराठीतून माहिती आहे का संविधान तुला? काय माहिती म्हणून दाखव बरं. पहिला फोन काय करू होते ग? काय मला काय माहिती पहिल्यांदा? आम्ही भारताचे लोक, भारताचे सर्व समाज जाती धर्म पेक्षा मला येत संविधान. जा आधी मराठी संविधान पाठ कर जा, आणि मग का ना इंग्लिश लिही. मला येत संविधान म्हणाय मन बर. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सर्व समाजवादी गप ना त्याला म्हणू दे की का हात मला काय माहिती. तू म्हण की तू म्हणायला लागला ना येत मला, येत मला म्हणून. एक एक म्हणा नाही तर म्हणूच नका. जाव अभ्यास करा आपापला. पोरग इतकं वैताग दिलाय त्यानं मोबाईलचा माझ्या बॅलन्स तर ह्याच्यामुळं उडलाय सगळा. जरा चार्जिंगला लावला की चुट करणं लगेच हॉटस्पॉट चालू करायचं, टीव्ही बघायची. हॉटस्पॉट चालू करायचं की टीव्ही बघायची. कशाला रिचार्ज टाकू? बापाने छत्री काढून तिकडे फेकून दिलेली बघ, त्याच्यावर बाबळी उगवल्या. तुम्हाला दाखवती काय झालं बुंगीला सोनीला बघ. ये म्हणा बुंगीला बाहेर. तर माझ्या युट्यूब फॅमिलीला मला ही सांगायचंय, हे आपलं घर आहे, हे आपलं घर आहे. तुम्हाला सांगती हा बघा, इथं डिस आहे. संध्याकाळचं वातावरण आमच्या इकडे असं होत आहे. ही लेकरं परत भिजलेली, ही ती ही संध्याकाळचे कपडे धुतलेले. बऱ्याच जणांना वाटतं की राधे तू कपडे का वाळा घातलेली काढती का नाही. तर तुम्हाला आग काट फिटा असते ना कावे, टणा टणार कशात बी उड्या मारायच्या, नुसतं बघायचं नाही देखायचं नाही. चला हिकडनं दाखवते तुम्हाला. जरा तर जरा भानात राहा म्हणून तुम्हाला का बोर्डिंगला टाकावं वाटतंय बघ मला. नुसतं वैताग द्यात, नुसतं वरडाय नारडाय लावतात. तर तुम्हाला सांगायला लागली होती. हां, बरेच जण मला म्हणतात की राधे तू वाळाय घातलेली कपडे काढतीस का नाही. तर मी वाळाय घातलेली कपडे काढत असते, आणि संध्याकाळची परत एकदा अजून एकदा कपडे धुते. कारण लेकरं काय करतात, दिवसभर घाण झालेली लेकरं कपडे काढतात, आंघोळ्या करतात. आणि आंघोळ्या केल्या का नाही इकडनं ती दिसाना. आणि चला माहिती आहे ना इथं साप येतोय मोठा लट. त्या दिवशी आम्हाला कसं काय सापानं ताणलं होतं, मला सोनीला आणि बुंगीला. तसं होईल, पळायला कळायचं नाही. निघा आपलं तिकडं. तिथं लय मोठं मोठं सापन ही ना. आता कसं झालं माहितीये का, तिकडं तळ आहे ना. आणि तळ्याची एकदम वान्यर येऊन बसलं होतं. माकड नव्हतं वान्य, हा हा माकडच होतं, वान्यर नव्हतं. तर तिथं तळ आहे ना, तळ्याचे लय मोठे मोठे दगड आहेत. हात कुठं ठेवू, हात गळू आला असं वर धरते. तर तिथं लय मोठे मोठे तळ्याला लावलेले दगड आहेत. असे पायाला कसे दगड असतात हे बांधकामाला, तशी त्या ह्याला भरावाला दगड आहेत मोठे मोठे. आणि पाऊस पडला, पाऊस पडला का नाही, तिथं लय मोठं मोठं साप बाहेर निघतात त्या दगडात असं जात आहे. तर तुम्हाला सांगते, त्या दिवशी डिस काढली होती आपली, डिस काढली होती आणि कारभारीने इकडे फेकून दिली. कारभारीने फेकून दिली ती अजून हिथंच पडलेली आहे. ह्याच्यामध्ये का नाही सरपण हे ते आपलं लय होतं, पण ते वापरलं आम्ही चुलीला गॅस. हे संपल्यावर कधी असंच मजा मजानं व्हिडिओ बनवायसाठी रेसिप्या केलेल्या, त्याच्यामुळं सरपण संपलं. आणि हे आमच्या चुलत दिराचं पाय आहे. तुम्हाला माहितीच आहे जुन्या व्हिडिओत बघितलंच असतं, ते महिनाभर माझ्याजवळ होती त्या टायमाला इथं पाया बांधला होता. म्हणजे त्यांच्या पायाचं काम चालू होतं, करते ना ती बी त्यांच्या घराचं काम चालू. तर ही आपली छोकुली, ह्या बघ ह्या बघ. आय आणि हा का आज का नाही हिचा वाढदिवस आहे, आणि वाढदिवसाच्या दिवशी का नाही कुत्र्यावानी मार खाणार आहे हे. आणि छोकुली झाली आज नापास नाही मग चुकून लिहिलं. तू बघितलं नाही का?
ना तुकडी तिथं पण लिहिले सहावी राहू दिले छान आहे चुकून कशाला दिल्ली मुंबई चला तिकडे तिथं माहितीये ना केवढा मोठा साप निघतो या का ध्यानात नाही तिथं साप धामीन इरुळ लय काय काय आहे सर काय इरुळा म्हणजे सापाचाच प्रकार असतो इरुळा माझा पाय बुंगीला शाळेत घेतलं नाही बरं का कशामुळे घेतलं नाही काळे आहे म्हणून हाय ना सगळं इकडं खाली खाली येऊ बोल नीट नीट सांगायचं वरडायचं नाही कला कला करायचं नाही शिस्तीत सांगायचं ती हाय ना इतकी काय भंगार हाय ना डांबऱ्यात बुचकळल्या म्हणून हाय ना तिला शाळेत नाही घेतलं तुला गोरा नाही व्हायचा काळी म्हणजे गोरा अग पूर काय असल्यावर चालतात पुरी नाही पुरी गोरी काळी काळीच्या लेकराला चावायला लागली आणि बुंग्या तू सांग आता मॅडम ने तुला कशामुळे शाळेत न ग म्हणले बारके म्हणून होय सोनी म्हणते बुंगीला पहिलीला टाकायचंय मॅडम म्हणते ती बारके अजून पहिलीला नाही बघू पुढल्या वर्षी आणि सन्या ना तिला काय अरे काटा जर खाली बिली बघत जा की माणूस वारवासाला बाहेर बसावं म्हणलं की लगेच ह्यांचं चालूच होत कडन मळ्याच्या वरडायला नारदायला कालवा कलकला जरा घरात बसलं खाटावर कि तिथं लगेच कला 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 येऊन कुणाचा फोन आला कि कानापाशी कला 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 मोठ्यानं आणि माणूस बोलत असलं कि मध्ये मध्ये येऊन हाका मारायचं काय तुम्हाला चव आली तुम्ही एक माझी लेकर झाला आणि मी तुमची आई झाली बाया वाट्यावर बसली होती तिथं अगोदर किती तर येऊन नुसतं दना 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 धिंगाण वादा 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 पळते ती या काय दाती चकती अग काय तुला पटतय तुला काय पटू दे काय बे चला घरात काय पटतय म्हणून छोकुलीला बोर्डिंगला टाकणार आहे जायचंय ना बोर्डिंगला मामा बोर्डिंगला नको टाकू काय मी एक व्हिडिओ बघितलाय कसला पण ती सांगायला नको ही हिडो आहे हिडो बंद असल्यास सांगतो ना ती संध्याकाळी लेकरांना आंघोळ्या ही केलेल्या संध्याकाळी हात पाय धुवून उली झालेली ती धुणं टाकले पिळून हाय की हाय घरात स्वयंपाक झाला का आमचा स्वयंपाक झाला स्वयंपाक करून बसलो निवांत लेकर लवकर जेवते ते लवकर झोपते ते म्हणून लवकर स्वयंपाक करायला लागतोय आम्हाला काय काय नाही अजून जायचंय की उद्या अगं मी त्या दिवशी म्हणलं का तुम्हाला की ती यायची राधा बघायला तर ती बघायला सांगत होत्या राधा लय कलाकार आहे वया लय पोटिंग मी तर म्हणलं आता नवीन नवीन लुगडी टाकून देते म्हणलं राधा कुठं टाकून देते तेव्हा एक लुगडं नाही टाकून दिलं मी अजून काय माहिती बाय कुणी धुणं सारवून काढलं असं त्यांच्या असतेले नाहीतर मी नाही टाकून देत मी एक साडी सुद्धा सगळ्या गिफ्ट मध्ये आलेल्या आहेत त्या साड्या माझ्या तांब्या दिला नाही व्हिडिओ चालू आहे.